Hello everyone, hello everyone, kaise ho tum sabre? Hello everyone, hello everyone, kaise ho tum sabre? Hello friends, welcome to our channel Zhar Anandacho. So my friends, aaj hai ravivar ani खूप दिवसाने आपल्या चॅनलवरती रेसिपी येणार आहे. तर मग फ्रेंड्स, आजची जी रेसिपी आहे ती थोडीशी खास आहे आणि ही रेसिपी माझी नाही आहे, मी नाही बनवणार आहे, ही मम्मीची रेसिपी आहे आणि आय थॉट की ती तुमच्याबरोबर मी शेअर केली पाहिजे. तर मग फ्रेंड्स, आजची मी रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे मुगाच्या डाळीचे पौष्टिक लाडू. मग फ्रेंड्स, हे जे लाडू आहे ते असं नाही की तुम्हाला टायटलवरून वाटेल की फक्त बाळंतिणीनेच खायला पाहिजे, असं नाही आहे. ते कोणीही खाऊ शकतं, इवन आपण सुद्धा खाऊ शकतो आणि मोस्टली थंडीमध्ये खाल्लं ना तर त्याचा फायदा जास्त होतो, कारण की त्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रुट्स असतात, ते उष्ण असतात, त्याच्यामुळे आपल्या बॉडीला हीट मिळते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या टायटलवरती जसं लिहिलं की बाळंतिणीसाठी खास हे लाडू आहे, तर मग हो, हे लाडू खूपच चांगले असतात. आफ्टर डिलिव्हरी जर का हे लाडू खाल्ले तर मग कसं बॉडीला पण खूप एनर्जी भेटते, ऑपरेशनमुळे सीझरमुळे वगैरे खूप त्रास झालेला असतो, मग त्याच्यामुळे खूप पौष्टिक आहेत. आणि त्याच्याने कसं माहिती, ब्रेस्ट फीडिंगसाठी दूधसुद्धा खूप प्रॉपर येतं. खूप माझ्या वेळेलासुद्धा, म्हणजे सहाव्याच्या वेळेला मम्मीने हे लाडू केले होते आणि मला ना काय माहिती नाही, ते मेथीचे लाडू नाही आवडायचे, म्हणजे मेथीचा वासच नाही आवडायचा, त्याच्यामुळे मी फक्त हेच लाडू खाल्ले आणि खरंच खूप हेल्दी आहेत. माझ्यावरून सांगते, माझ्यावरचा एक्सपेरिमेंट आहे हा. सो हे लाडू खूपच छान आहेत, मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या घरी एकदा ट्राय करावे. सो फ्रेंड्स, चला आपण ती रेसिपी बघूया. ती रेसिपी खूप शॉर्ट, म्हणजे आम्ही म्हणजे बनवल्यानंतर आम्हाला क्लिक झालं की हे तुमच्याबरोबर पण शेअर करायला पाहिजे. सो जास्त शूट नाही केलं, बट जे काही व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला अशा प्रकारे वाढवून दाखवते, ते तुम्हाला कळतील. आणि त्याचं इन्ग्रेडियंट्स, म्हणजे त्याचं साहित्यसुद्धा मी प्रॉपर प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे. सो एवढं काय डिफिकल्ट नाही, पण लाडू जसं बनवतो इतर लाडू जसं बनवतो तसेच हे सुद्धा लाडू बनवायचे, फक्त त्याचं प्रमाण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर मग फ्रेंड्स, चला तर मग उद्या ही मस्त रेसिपी. मुगाच्या डाळीचे पौष्टिक लाडू. साहित्य: 1 किलो मुगाच्या डाळीचे पीठ, 1/2 किलो पिठी साखर, 1/2 किलो बदाम, 1/2 किलो खारीक, 1/2 किलो अक्रोड, 1/2 किलो पिस्ता, 100 ग्रॅम काजू, 101 वेलची, 1 किलो तूप, 100 ग्रॅम चारोळी, 150 ग्रॅम मनुका. प्रथम डाळीचे पीठ तुपात चांगलं भाजून घ्या. नंतर सर्व ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर हे सर्व मिश्रण आणि पिठी साखर डाळीच्या पीठात मिक्स करून छान गोलाकार लाडू वळावेत. जसे आपण इतर लाडू वळतो तसंच हे पण करायचे, बाकी काहीच याच्यामध्ये वेगळं नाही आहे. फक्त एवढंच की जर हे लाडू सीझर झालेल्या बाळंतिणीला द्यायचं असतील तर काजू कमी घालावेत, आणि असेच खायचे असतील तर आपण 1/2 किलो वापरले तर चालतील. तर मग फ्रेंड्स, कसे वाटले तुम्हाला आजची रेसिपी? आय होप तुम्हाला ही आवडली असेल. तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. तर मग फ्रेंड्स, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्राव्याची मस्ती चालू आहे बघा. तोपर्यंत श्राव्या, तुला लव.